अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊन जनजीवन पूर्वपदावर आलं असलं तरी लॉकडाऊनचे परिणाम अजून जाणवत आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या क्षेत्राला लॉकडाऊनचा मोठा फटका बसलाय. तांब ॲल्युमिनियम स्टीलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तर हवाई आणि जहाज वाहतूक खर्च वाढल्यानं इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दरात वाढ होण्याची चिन्ह आहेत. परिणामी 1 जानेवारीपासून गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत किमान 10% वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती 10% वाढण्याची शक्यता आहे. एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, मायक्रोओव्हन यासह बहुतांश इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय उत्पादक कंपन्यांनी घेतलाय. गेल्या 5 महिन्यात तांबे, ॲल्युमिनियम, स्टीलच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. हे सर्व धातू कच्चा माल म्हणून इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आवश्यक असतात. दुसरीकडे हवाई आणि जहाज वाहतुकीचे दर भडकले असल्यानं सुटे भाग आयात करणं देखील महाग झालंय. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननं दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची 80,000 कोटी रुपयांची बाजारपेठ आहे. त्यापैकी 32,000 कोटी रुपयांची निर्मिती देशात होते, उर्वरित आयात केली जाते. सध्या दोन्ही ठिकाणी खर्चात वाढ झाल्यानं जानेवारीपासून किमान 7 ते 10% किमती वाढणार आहेत. ही दरवाढ मार्च अखेरपर्यंत चालेल अशीही शक्यता आहे. पुढील वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात काही सवलत मिळाली तर मात्र इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ग्राहकाला दिलासा मिळेल.